गुड मॉर्निंग फ्रेंड। आज हम मुद्रा अर्थशास्त्र में आज अपन मुद्रा अर्थशास्त्र मध्ये राजकोषीय धोरण फिस्कल पॉलिसी लिमिटेशंस ऑफ फिस्कल पॉलिसी राजकोषीय धोरणाच्या मर्यादा इम्पॅक्ट ऑफ फिस्कल पॉलिसी राजकोषीय धोरणाचे प्रवाह आणि राजकोषीय धोरणातील नवीन प्रवाह रिसेंट ट्रेंड्स इन फिस्कल पॉलिसी या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। तर मित्रांनो, आपण राजकोषीय धोरणामध्ये ज्याप्रमाणे सरकारची केंद्र सरकार जेव्हा आपल्या देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करण्याची प्रक्रिया निर्माण करते, तर देशामध्ये पूर्ण रोजगारीची अवस्था निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक विकासामध्ये गतिमानता निर्माण करण्यासाठी ज्या काही धोरणांचा अवलंब केला जातो, ज्या फिस्कल पॉलिसीच्या प्रक्रियेचा अवलंब केंद्र सरकारकडून केला जातो किंवा तो अंमलात आणला जातो, त्याला आपण राजकोषीय धोरण असं म्हटलं जातं। वास्तविकत राजकीय धोरण राजकोषीय धोरण ही अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया देशाच्या प्रगतीसाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी, देशामध्ये आर्थिक स्थिरता निर्माण करण्यासाठी, देशामध्ये रोजगारीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यासाठी, देशामध्ये औद्योगिकरण आणण्यासाठी, शेतीचा विकास निर्माण करण्यासाठी किंवा सेवा क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विकास करण्यासाठी राजकोषीय धोरण अत्यंत महत्त्वाचं असतं। तर आपण या संदर्भात आपण राजकोषीय धोरणाची साधने जसं सार्वजनिक खर्च, करारोपणाची प्रक्रिया, सार्वजनिक कर्ज, अंदाजपत्रक या संदर्भात आपण चर्चा केली। राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट साधारणतः आर्थिक संसाधनाचा महत्तम उपयोग करणे, आर्थिक व सामाजिक सोयीची आवश्यकता किंवा उपलब्धता निर्माण करणे, एखाद्या वस्तू व सेवांच्या किमतीची पातळी नियंत्रित ठेवणे, देशामध्ये संतुलित आर्थिक विकास निर्माण करणे, भारतासारख्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न वितरणातील विषमता निर्माण करणे, रोजगार निर्मितीसाठी राजकोषीय धोरण निर्माण करणे, अशा अनेक मुद्द्यांवर आपण चर्चा केली। त्यामध्ये राजकोषीय धोरणाचं हे आपल्याला महत्त्व दिसून आलं की राजकोषीय धोरणाच्या महत्त्वामध्ये राजकोषीय धोरणाचे अल्पकालीन कार्य आणि दीर्घकालीन कार्य याचा सुद्धा आपण अभ्यास केला। साधारणतः राजकोषीय धोरणाचे दीर्घकालीन अल्पकालीन कार्य अभ्यास करताना ज्या काही मुद्द्यांचा आपण अभ्यास केला त्यावरून राजकोषीय धोरणाच्या मर्यादा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, भारतासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये राजकोषीय धोरणाची महत्त्वपूर्ण भूमिका जरी मोठ्या प्रमाणात असली तरी त्यावर काही अनेक प्रकारच्या मर्यादा सुद्धा आहेत आणि राजकोषीय धोरणाच्या काही प्रमुख मर्यादा या खालील प्रमाणे सांगितल्या आहेत। जसं धोरणाच्या आखणीची वेळ, पहिली मर्यादा आहे राजकोषीय धोरणाची, धोरणाच्या आखणीची वेळ। राजकोषीय धोरणाचे यशापयश किंवा यशस्वीता ही त्या प्रमाणात किंवा ही काही प्रमाणात धोरण राबवताना प्रत्येक स्थितीवर, परिस्थितीवर किंवा प्रत्येक परिस्थितीच्या वेळेवर अवलंबून असते। साधारणतः एखाद्या देशामध्ये मंदीची लाट येण्यापूर्वी किंवा आपल्या देशामध्ये मंदीची लाट किंवा मुद्रा अपस्फीतीची लाट येण्यापूर्वी अनेक प्रकारच्या अर्थतज्ञाचं मत समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आपल्या देशात अनेक प्रकारचे विद्वान अर्थशास्त्रज्ञ आहेत, ज्यामध्ये रघुराम राजन, माननीय डॉक्टर मनमोहन सिंग किंवा उर्जित पटेल किंवा अमर्त्य सेन किंवा आपण जे अशा अनेक प्रकारचे म्हणजे अशा अनेक प्रकारचे अर्थतज्ञ भारतामध्ये आढळून येतात। तर त्या अर्थतज्ञांकडून मात्र केंद्र सरकार प्रगतीचा आढावा समजून घेणं आणि ते लक्षात घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर आपण तज्ञांच्या मताचा गांभीर्याने विचार करून ज्या काही राजकोषीय धोरणाच्या
कल्पना आपण आखतो की जो काही आराखडा राजकीय धोरणाचा कार्यक्रमाचा जो काही आराखडा आपण तयार करतो तर त्यामध्ये मंदीच्या विरोधात कोणती उपाययोजना अंमलात आणल्या जावी याची मात्र चर्चा पूर्वी व्हायला पाहिजे. म्हणजे राजकीय धोरणापूर्वी ही अर्थतज्ञाकडून त्याची चर्चा त्याची सांगोपांग चर्चा व्हायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचे भविष्यकाळात राजकीय धोरण अंमलात आणताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी किंवा समस्या किंवा अडथळे निर्माण होणार नाही याची खात्री करून घेणं आवश्यक आहे. कारण राजकीय धोरण जर यशस्वीपणे आपल्या देशामध्ये राबवायचं असेल तर मंदीची लाट आल्यानंतर वेळेवर घाईघाईने उपाययोजना केल्या तर कोणतीही योजना किंवा आपली राजकीय धोरणे यशस्वी होणार नाही किंवा होऊ शकत नाही असं आपल्याला दिसतं. म्हणजे आता वर्तमान स्थितीमध्ये बघा आपल्या देशामध्ये COVID-19 महामारी आपल्या देशात जेव्हा मोठ्या प्रमाणात त्याचं पसरली तेव्हा देशातील केंद्र सरकारला घाईघाईने ज्या निर्णयाला समोर जावं लागलं किंवा आव्हान द्यावं लागलं त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी अनेक प्रकारच्या ज्या नियोजनाच्या समस्या तिथे राहून गेल्या आणि अनेक प्रकारच्या अडथळ्यामुळे देशात विरोधी पक्षांनी टीका केली किंवा अनेक प्रकारचा अडथळ्यांना सामोरं जावं लागलं. तर राजकीय धोरणात त्याचा विपरीत परिणाम झाला. अनाथाई जी भांडवलाची तरतूद आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने सरकारला घोषित करून बँकांकडे किंवा वेगवेगळ्या सेक्टरकडे किंवा वेगवेगळ्या ज्या उपभोक्त्यांना फार मोठं प्रोत्साहन खर्च करावा लागला म्हणजे राजकीय धोरणावर फार मोठी गदा आली असं आपल्याला दिसतं. तर हे होऊ नये म्हणून धोरणाच्या आखणीची वेळ ही पूर्वीच प्रमाणे आखण्यात यावी. जेव्हा राजकीय धोरण अंमलात येतं त्यापूर्वीच त्यावर तज्ज्ञाचं मत घेण्यात यावं असं सांगण्यात येतं. तर अकार्यक्षम सरकारी यंत्रणा एक दुसरी एक मर्यादा आहे राजकीय धोरणाची मर्यादा अकार्यक्षम सरकारच्या यंत्रणा. राजकीय धोरणाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला सार्वजनिक खर्च करावा लागतो आणि गुंतवणूक करण्यासाठी एक सर्वसमावेशक योजना पूर्वीपासून तयार करून ठेवावी लागते. जसं आपल्या देशामध्ये नीती आयोग नियोजन आयोग होतो 1951 पासून पहिली दुसरी तिसरी अशी 12वी पंचवार्षिक योजना पर्यंत आपण आलो तर 12व्या पंचवार्षिक योजनेपर्यंत सरकारने जे काही धोरण राबवले आपल्या देशामध्ये राजकीय धोरणाचा प्रचार प्रसार स्वातंत्र्य प्राप्तीनंतर मोठ्या प्रमाणात झाला आणि देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी सरकारने अनेक योजना अनेक उद्योग व्यापार व्यवसाय शेती आणि सेवा क्षेत्र विज्ञान क्षेत्र विकास करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ती तरतूद केंद्र सरकारकडून राजकीय धोरणाचा आराखडा आखण्यात आला ज्यामध्ये करारोपणाची प्रक्रिया देशामध्ये कशी असावी सरकारच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये कोणत्या कोणत्या मार्गाने आपल्याला उत्पन्न प्राप्त करावं आणि त्या प्राप्त झालेल्या उत्पन्नाचा आढावा घेऊन सार्वजनिक खर्च कसे करावे सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न यामध्ये जर काही फरक पडत असेल किंवा काही अंतर होत असेल तर ते अंतर दूर भरून काढण्यासाठी सार्वजनिक कर्ज कशाप्रमाणे त्याची तरतूद करावी अशा पद्धतीचा उपाययोजना राजकीय धोरणामध्ये सांगितलं जातं. म्हणजे ही फार मोठी दीर्घकालीन प्रक्रिया आहे अल्पकालीन प्रक्रिया आहे तर दोन्ही प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञ मंडळी अर्थशास्त्रज्ञ देशातील आंतरराष्ट्रीय स्तरावर अर्थशास्त्रज्ञ जे आहेत त्या अर्थशास्त्रज्ञाकडून वित्तीय तज्ज्ञाकडून याचा आढावा त्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आखली पाहिजे. तर अनेक प्रकारचे अडथळे कार्य म्हणजे सर्वसमावेशक योजना अगोदरपासून जर तयार केली तर करावी लागते. योजना तयार करत असताना केवळ योजना करून चालत नाही तर तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी सुद्धा आवश्यक ते प्रयत्न करावे लागते. मात्र सरकारी यंत्रणा नेहमी जड आणि अकार्यक्षम असल्यामुळे केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सरकारी यंत्रणा या अत्यंत जड आणि अकार्यक्षम असल्यामुळे त्याचा परिणाम मात्र सरकारला आखलेले जे काही धोरण आहे किती चांगले योग्य धोरण असेल किंवा किती तत्परता असेल त्या कार्यामध्ये तर मात्र
अकार्यक्षमतेने त्याची अंमलबजावणी केली जात नाही अशी टीका, अशी बोसरी टीका सुद्धा अनेक विरोधी पक्षाकडून किंवा अनेक जनतेमधून असा आवाज उठला जातो. म्हणजे राजकोषीय धोरणावर टीका टिप्पणी केली जाते म्हणजे अर्थव्यवस्थेला कमजोर करण्यासाठी ही स्थिती निर्माण केली जाते की काय असं वाटतं. म्हणून ही सुद्धा मर्यादा समजून घेणं आवश्यक आहे. सार्वजनिक गुंतवणुकीमध्ये वाढ केल्यामध्ये खाजगी गुंतवणुकीत घट होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते हे आपल्याला समजलं पाहिजे. कारण सरकार जेव्हा रोजगारीचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करते आणि उत्पादन पातळीची वाढ करण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीच्या संधी निर्माण करते किंवा गुंतवणूक वाढवते खाजगी गुंतवणुकीच्या क्षेत्रावर सरकारने गुंतवणूक वाढविल्यास खाजगी गुंतवणुकीवर निश्चितपणे त्याचा विपरीत परिणाम होत असतो असं आपल्याला दिसतं. अशा प्रमाणे सार्वजनिक गुंतवणुकीत वाढ केल्यास प्रसंगी खाजगी गुंतवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात घट करावी लागते. सरकार आपल्या देशाची लोकसंख्या 130 कोटीपेक्षा जास्त जनसंख्या आहे आणि 130 कोटी जनतेला प्राप्त होणाऱ्या ज्या आवश्यक गरजा जी काही सेवा पुरवावी लागते केंद्र सरकारची जबाबदारी असते. राजकोषीय धोरणातून त्या संपूर्ण समस्येचं निरसन करण्यासाठी फार मोठे निर्णय केंद्र सरकारला घ्यावे लागतात. बँकांना मोठ्या त्यांच्या अडचणीच्या वेळेस बँकांना सुद्धा मदत करावी लागते अशा पद्धतीचं धोरण हे योग्य दिशेने जर योग्य तज्ज्ञाकडून योग्य दिशेने जर प्रयत्न केले तर त्याची अंमलबजावणी मात्र व्यवस्थित होते आणि त्याचा परिणाम बाजूने किंवा चांगल्या पद्धतीने निर्माण होतो किंवा लाभदायक होतो असं आपल्याला दिसतं. परंतु राजकोषीय धोरण अंमलात आणताना अनेक प्रकारची त्रुटी अनेक प्रकारच्या टेक्निकल काही ऑब्स्टॅकल्स सुद्धा निर्माण होतात. त्या ऑब्स्टॅकलमुळे देशामध्ये जसं खाजगीकरण आहे तर पब्लिक सेक्टरमध्ये अनाठायी खर्च जसं अनुदान मोठ्या प्रमाणात अनुदान द्यावी लागतं सरकारला अनुदाने द्यावी लागतात अनेक प्रकारची शुल्क माफ करावे लागतात अनेक प्रकारच्या समाजाची त्यांना देखभाल करावी लागते तर तो सार्वजनिक खर्च दिवसेंदिवस वाढत जातो. त्याचा परिणाम म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये त्याची फार मोठी अडचण निर्माण होते कारण खाजगी क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होतो. जो लाभ प्राप्त व्हायला पाहिजे खाजगी क्षेत्रामध्ये तो लाभ थांबून जातो घट होते म्हणजे देशाच्या आर्थिक विकासाला खीळ बसते अशी प्रक्रिया जाणवते. म्हणून विदेशी व्यापारावर परिणाम राजकोषीय धोरणाचा विदेशी व्यापारावर फारच विपरीत परिणाम होत असतो असं आपल्याला दिसत. कारण राजकोषीय धोरणाची अंमलबजावणी करत असताना सार्वजनिक खर्चामध्ये अपरिहार्यपणे वाढ केली जाते अनिश्चितपणे वाढ केली जाते किंवा सडनली योग्य एक निर्णय घेऊन घाईघाईने निर्णय घेऊन एक प्रक्रिया ती अंमलात आणली जाते. त्यामुळे किमतीमध्ये वाढ घडून येते त्याचा निर्यातीवर मात्र प्रतिकूल परिणाम घडून येत असतो. म्हणजे त्या देशाची आपल्या देशाची निर्यात कमी होते आणि आयात वाढते. वर्तमान स्थिती अशीच आहे. आपल्या देशामध्ये आयातीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि निर्याती कमी झालेली आहे. कोविड-19 मध्ये आपण चीनमधून आपण 50% वस्तू आयात करतो आणि चीनला 10% आपण निर्यात करतो म्हणजे 40% आपल्याला वस्तू आयातच करावी लागते कारण देशाची गरज आवश्यकता आणि लोकसंख्या जनसंख्या जास्तीत जास्त असल्यामुळे ही आयात मात्र आवश्यक आहे असं सरकारला वाटते. म्हणजे निर्यातीचा दर मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी उद्योग व्यापार व्यवसाय खाजगी क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढवून सार्वजनिक क्षेत्राला सुद्धा बळ देत आलं पाहिजे. सार्वजनिक उपक्रम सुरू करून मोठ्या प्रमाणात जे उत्पादनाची जी नांदी निर्माण व्हायला पाहिजे उत्पादनाची प्रक्रिया वेगाने आपल्या देशात निर्माण होऊन आपण त्या उत्पादन निर्यात मोठ्या प्रमाणात केलं पाहिजे ते वेगवेगळ्या क्षेत्रामधून आपण निर्यात केलं पाहिजे. तर राजकोषीय धोरण तेव्हाच यशस्वी होते. परंतु देशामध्ये अस्थिर सरकारे सुद्धा अनेकदा आपण पाहिली
अस्थिर सरकारे असताना राजकीय धोरणाचे जे अंमलात आणण्याचे प्रवाह नियमितपणे सुरू राहत नाही आणि अनेक प्रकारची अडथळे येत अंमलबजावणी रीतसर होत नाही किंवा घाईघाईने निर्णय घेऊन अनेक प्रकारची अडथळे भविष्यामध्ये निर्माण होतात ही स्थिती आपल्याला दिसते। तर विदेशी व्यापारावर त्याचा अनुकूल परिणाम होत नाही तर तो प्रतिकूल परिणाम होतो आणि निर्यात घटून आयातीमध्ये वाढ होते आणि शोधनाधिक्य म्हणजे आपल्या भारतासारख्या विकसनशील देशाचं शोधनाधिक्य प्रतिकूल होते असं आपल्याला दिसतं। उत्पन्नाच्या विषमता विषम वितरणात विषमता देशाच्या उत्पन्नाच्या वितरणामध्ये विषमता निर्माण होते ही सुद्धा मर्यादा आपल्याला पाहायला मिळते कारण राजकोषीय धोरण अंमलात आणत असताना उत्पन्नाच्या वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून येत असतो आणि हे बदल अपेक्षेप्रमाणे राहतील म्हणजे केंद्र सरकारला वाटतं की आपण 9% ग्रोथ निर्माण करू आर्थिक विकास दर होईल निश्चित करू किंवा 10% आर्थिक विकास करू जी काही आणि GDP जास्तीत जास्त वेगाने वाढवू अनेक प्रकारचे ध्येय अनेक प्रकारची उद्दिष्टे केंद्र सरकारची असतात तर ती केंद्र सरकारची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मात्र त्याची अंमलबजावणी होत असताना अनेक प्रकारची ढिसाळघाई म्हणा किंवा कामचुकारपणा म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा किंवा अलगर्जीपणा निर्माण होते किंवा प्रशासनाच्या कार्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी राहून जातात त्यामुळे उत्पन्नाच्या वितरणामध्ये फार मोठी विषमता तयार होते देशामध्ये सामाजिक विषमता आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढते म्हणजे उत्पन्नाच्या वितरणामध्ये जे बदल घडून येत असतात ते वेगाने घडून येतात हे बदल अपेक्षेप्रमाणे राहील किंवा नाही ही मात्र शंका राहते निश्चितपणे सांगता येत नाही। सरकारने आपल्या खर्चामध्ये वाढ केल्यामुळे सरकारने आपल्या प्रक्रियेच्या खर्चामध्ये खर्चाच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात तरतूद केल्यामुळे श्रीमंत व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते आणि बचत करणाऱ्या व्यक्तीच्या उत्पन्नामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते। उत्पन्नाचे वितरण अयोग्य पद्धतीने घडून आल्यास आर्थिक विषमतेत सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि राजकोषीय धोरणाची उद्दिष्ट त्या कालावधीमध्ये पूर्ण करता येत नाही अशी आपल्याला मर्यादा दिसते। नागरिकांची मनोवृत्ती ही एक मर्यादा राजकोषीय धोरणाची मर्यादा दिसून येते राजकोषीय धोरणाची मर्यादा नागरिकांची मनोवृत्ती। आता भारतामध्ये राजकोषीय धोरणाची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे समाजातील विभिन्न वर्गावर वेगवेगळे परिणाम घडून येत असतात जसं उपभोक्त्यावर व्यापाऱ्यांवर आणि बँकांच्या बँकांवर विमा कंपन्यांवर स्टॉक एक्सचेंजवर किंवा देशामध्ये उद्योग व्यवसायावर मोठा परिणाम घडून येत असतो। तर हे वेगवेगळे परिणाम घडून येतात ते परिणाम अपेक्षेनुसार न झाल्यास किंवा नफ्यामध्ये हे उद्योग व्यवसाय जर समजा न झाल्यास किंवा देशाच्या विकासाचा वेग वाढण्याऐवजी उलट कमी होऊ लागल्यास समजा अनिश्चित काही घटना घडल्या COVID-19 सारखी घटना घडली काही प्रलय भूकंप प्रलय आला किंवा प्राकृतिक काही समस्या निर्माण झाल्या तर किंवा अशी म्हणजे काही म्हणजे दुष्चक्र देशामध्ये फिरायला लागली तर देशामध्ये मात्र सार्वजनिक खर्चाचा परिणाम फार मोठ्या प्रमाणात जो दुर्बल वर्गावर वर्गातील व्यक्तींना दिसून येतो आणि निरनिराळ्या सुखसोयी प्राप्त निर्माण होण्याची जी शक्यता राहते परंतु कार्यक्षमतेत वाढ व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटतं म्हणजे परंतु विकसनशील देशामध्ये अशा व्यक्तींना सुखसोयी प्राप्त झाल्यास ते आळशी होतात किंवा त्यांची कार्य करण्याची क्षमता सुद्धा कमी होते अशा प्रकारची भोसरी टीका सुद्धा केली जाते म्हणजे देशाचा आर्थिक विकासाचा वेग वाढवण्यासाठी जे काही निर्णय देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये जे काही निर्णय घाईघाईने केंद्र सरकारला घ्यावे लागतात किंवा अनुदाने किंवा अनेक प्रकारची स्कॉलरशिप म्हणा शुल्क म्हणा जे कमी करावे लागते किंवा टॅक्स कमी करावं लागतं त्यामध्ये सुद्धा राजकोषीय धोरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि देशाचा आर्थिक विकास कमजोर होतो। तर अशा पद्धतीने राजकोषीय धोरणाच्या मर्यादा इथे सांगण्यात येत आहे।
तर राजकोषीय धोरणाचा प्रभाव कसा राहील भारतासारख्या अर्थव्यवस्थेला, राजकोषीय धोरणाचा प्रभाव इम्पॅक्ट ऑफ फिस्कल पॉलिसी इन इंडिया कसा राहील हे सुद्धा आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे. राजकोषीय धोरणाचा वस्तू व सेवेसाठी आपल्या देशातील वस्तू व सेवेसाठी असलेल्या एकूण मागणीवर, भारतामध्ये असणाऱ्या एकूण प्रभावी मागणीवर निश्चितपणे त्याचा परिणाम होतो. आणि सरकारने राजकोषीय धोरणात थोडाही बदल केला किंवा उत्पन्न खर्च रोजगार या परिणामामध्ये या परिमाणामध्ये थोडा जरी बदल केला तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उथल पुथल होते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे राजकोषीय धोरणाचा प्रभाव हा खालील मुद्द्यांवरून आपल्याला दिसून येतो की देशामध्ये इम्पॅक्ट ऑफ फिस्कल पॉलिसी कशी निर्माण होते. तर राजकोषीय धोरणाचं किंमत स्थिरतेवर प्रभाव, राजकोषीय धोरणाचा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मार्केटमध्ये बाजारपेठेमध्ये जी वस्तू व सेवा असतात त्या वस्तू व सेवाच्या किमतीच्या स्थिरतेमध्ये कसा प्रभाव निर्माण होतो हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण राजकोषीय धोरणाचा राजकोषीय धोरणाचा परिणाम किंवा प्रभाव हा किंमत वस्तू व सेवेच्या किमती स्थिर निर्माण करणे, पूर्ण रोजगार देशामध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती निर्माण करणे, एकूण मागणीचा अभ्यास करणे, एकूण मागणी किंवा प्रभावी मागणी निर्माण करणे, आर्थिक वृद्धी देशाच्या आर्थिक विकासाची वृद्धी आर्थिक वृद्धी निर्माण करणे, अशा अनेक प्रभावी योजना मोठ्या प्रमाणात निर्माण कराव्या लागतात. सरकारला, केंद्र सरकारला अर्थव्यवस्थेमध्ये एकूण मागणीच्या पातळीला प्रभावित करण्यासाठी राजकोषीय धोरणाचा उपयोग त्यावेळेस करावा लागतो आणि तो तंतोतंत करणं आवश्यक आहे. त्यामुळे सरकारी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करावी लागते आणि कराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी करून आर्थिक उद्देश साध्य करावा लागतो. म्हणजे देशामध्ये आपल्या देशामध्ये बघा प्रतिगामी कर प्रणाली मोठ्या प्रमाणात लागू असायला पाहिजे होती. कारण श्रीमंत व्यक्ती होते, भांडवलदार व्यक्ती आहेत किंवा जे काही उत्पन्नाची मर्यादा ज्याची जास्त आहे त्यांनी जास्तीत जास्त देशाला कराच्या रूपात सरकारला त्यांनी उत्पन्न द्यायला पाहिजे. पण तसं होत नाही. आपल्या देशामध्ये पुरोगामी प्रणाली किंवा जी काही आहे त्या पद्धतीचा म्हणजे एक सरकारला जे उत्पन्न प्राप्त होतं ते गरिबांनी जास्तीत जास्त कर भरावा अशीच योजना आपल्या देशात राहिली आहे आणि भांडवलदार किंवा श्रीमंतांनी कमी कर भरावा अशी असं धोरण राहिल्यामुळं देशाचा आर्थिक विकास कमकुवत राहिलेला आहे, कमजोर झालेला आहे आणि देशाची आर्थिक वृद्धी ही आपण प्राप्त करू शकलो नाही. परिणामी इतर देशामध्ये तसं होत नाही. इतर देशामध्ये मात्र युरोपियन कंट्रीजमध्ये अमेरिकेमध्ये किंवा आणखी दुसऱ्या राष्ट्रामध्ये जर बघितलं तर ज्यांचं उत्पन्न जास्त आहे त्यांना जास्तीत जास्त कर भरावा लागतो. अशी योजना अंमलात आणून देशाचा आर्थिक वृद्धी पूर्ण केली जाते, संपूर्ण आर्थिक विकास केला जातो. आपल्याकडे आर्थिक विकासाचं लक्ष्य मात्र पूर्ण करण्यासाठी अनेक ठोस उपाय सरकारने सरकारी स्तरावर उपाययोजना केली, परंतु आपण मात्र ती पूर्णत्वास केली नाही. कारण अनुचित धोरण जेव्हा सरकारच्या बाजूने जेव्हा अनुचित धोरणाचा प्रभाव जेव्हा वाढतो तेव्हा सरकारला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. तर हे होऊ नये म्हणून राजकीय धोरणाची किंमत स्थिरतेवर प्रभाव निर्माण करण्यासाठी सार्वजनिक खर्च सरकारला करावाच लागतो. आणि आपल्या देशात गरिबी, दारिद्र्य आणि असमानता असल्यामुळे सामाजिक अनेक चालीरीती रूढी परंपरा जुने असल्यामुळे देशातली व्यवस्था नीट आखण्यासाठी किंवा नीट राहण्यासाठी नियोजित करण्यासाठी देशाला सार्वजनिक खर्च फार मोठ्या प्रमाणात करावा लागतो आणि ती करारोपणातून ती प्रक्रिया अनेक प्रकारचं करारोपणाची सूट द्यावी लागते. जसं वर्तमान काळामध्ये GST जेव्हा 2016 पासून आपण अंमलात आणला तर GST अनेक प्रकारची सूट सरकारला द्यावी लागली आणि त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये जे काही उत्पन्न प्राप्त होत होतं ते उत्पन्न कमी असल्यामुळे देशाचा आर्थिक विकास हा कमकुवत झालेला, कमजोर झालेला आहे आणि आर्थिक वृद्धी पुन्हा आपण पूर्ण करू शकलो नाही. तर राजकोषीय धोरणाचा रोजगारीवर प्रभाव कसा होतो हे सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर सरकार आर्थिक वृद्धी कायम ठेवून
देशामध्ये कोणत्याही देशाची सरकार आपल्या देशात आर्थिक वृद्धीची उद्दिष्ट पूर्ण ठेवून पूर्ण रोजगार राखून म्हणजे पूर्ण रोजगाराची प्रक्रिया आपल्या देशामध्ये कायम ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या साधनाचा वापर केला जातो, जसं दळणवळणाच्या साधनाचा वापर, उद्योग नवीन औद्योगिकरणाच्या वसाहती निर्माण करण्याचा कार्यक्रम, नव्याने कृषी कृषी प्रक्रिया कृषी विकासामध्ये मोठ्या प्रमाणात भरीव कामगिरी करून त्यामध्ये उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जातो, किंवा रोजगारीचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातून निर्माण करून रोजगार निर्मिती निर्माण करून देशाची उत्पन्नाची मर्यादा वाढवली जाते, अशा अनेक प्रकारची साधनं निर्माण करून राजकोषीय धोरणाचा उपयोग सरकारला वेळोवेळी करावा लागतो। तर ही प्रभावी राजकोषीय धोरणाचा रोजगारीवर अत्यंत उपयुक्त प्रभाव बाजूने किंवा एक आपण म्हणतो की प्रभावी उत्पन्न वाढवण्यासाठी राजकीय धोरणाचा प्रभाव निर्माण करावा लागतो हे आपल्याला दिसून येतं। राजकोषीय धोरणाचा किमतीवर प्रभाव कसा पडतो हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। राजकीय धोरणाचा किमतीवर प्रभाव, वस्तू व सेवेच्या किमतीवर कसा प्रभाव पडतो हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। कारण जेव्हा जेव्हा देशामध्ये आर्थिक स्थिती म्हणजे त्याला आपण त्याला किंमत वाढ किंवा भाव वाढ किंवा महागाई जेव्हा जेव्हा देशामध्ये स्थिती वाढायला लागते तेव्हा तेव्हा किमतीच्या वस्तू व सेवाच्या किमती स्थिर ठेवणं हे सरकारला कठीण जातं। कारण सरकारला वस्तू व सेवांच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारला राजकोषीय धोरणाचा उपयोग करावा लागतो, मौद्रिक धोरणाचा उपयोग करावा लागतो किंवा राजकोषीय धोरणाचा सर्वात जास्त उपयोग करावा लागतो। सार्वजनिक खर्चाच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करून खाजगी उपभोग म्हणजे खाजगी उपभोग खाजगी गुंतवणूक आणि त्या गुंतवणुकीच्या व्यवहारावर कसा परिणाम निर्माण होईल हे सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। म्हणजे देशामध्ये आपल्या देशामध्ये बँकांना जी काही लाभ प्राप्त होतं त्या लाभातून किंवा त्या गुंतवणुकीतून देशाचा विकास करणं अत्यंत सोयीचं जातं। राजकोषीय धोरणाचा खर्चावर मोठ्या प्रमाणात प्रभाव करणं सुद्धा आवश्यक आहे। अशा पद्धतीने राजकोषीय धोरणाचे प्रभाव, राजकीय धोरणाचा निर्यातीवर प्रभाव, राजकीय धोरणाचा खर्चावर प्रभाव हे सुद्धा समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। ती इथे माझं लेखन थांबवतो। थँक्यू।